इपिकचा अर्थ तुम्हाला मी सांगितला होता. इपिक म्हणजे काय म्हटलं तुम्ही? महाकाव्य. ओके, इफ यू ट्राय टू अंडरस्टँड इट इन मराठी, काव्य मीन्स कविता आणि महा मीन्स मोठं, म्हणजे लिटरेचरमध्ये सर्वात मोठं कोणता काव्याचा प्रकार असेल तर दॅट इज एपिक. एपिकपेक्षा लांब, एपिकपेक्षा मोठं, ओके, एपिकपेक्षा महान असलं कुठलंही काव्य किंवा पोएट्री लिटरेचरमध्ये नसते. अँड देअर फोर इट इज कॉल्ड एपिक म्हणा किंवा महाकाव्य म्हणा मराठीमध्ये. ठीक आहे, तर या एपिकबद्दल आपण आज पाहून घेणार, म्हणजे पाहणार. एपिक, द इलियड, द ओडिसी बाय होमर अँड द बीवुल्फ इन इंग्लिश आर द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ इपिक इन द युरोपियन लिटरेचर. अजूनही काही आहेत, बट दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स ॲज फार ॲज अवर इंग्लिश लिटरेचर इज कन्सर्न. ओके, द फर्स्ट टू, दॅट इज इलियड अँड ओडिसी, दे आर फ्रॉम ग्रीक लिटरेचर. ओके, लॅटर ऑन दिस टू वेअर ट्रान्सलेटेड इन टू लॅटिन ॲज एनियड अँड युलिसेस, बट दे आर द इमिटेशन ऑफ दिस फर्स्ट टू, इलियड अँड ओडिसी. त्यामुळे ते आपण पाहणार नाही, ते व्हर्जिलने केले होते. आणि बीवुल्फ, बीवुल्फ हा इंग्लिशमधलं एकमेव ट्रॅडिशनल एपिक आहे. ट्रॅडिशनल एपिक म्हणत आम्ही ना, ट्रॅडिशनल म्हणजे ज्याचा ऑथर आपल्याला माहिती नाही किंवा जे खूप काळ आधी मौखिक होतं, ओरल होतं, अँड लॅटर ऑन इट वॉज इन रिटन डाऊन. तर याला आपण युरोपमधले एक्झाम्पल्स म्हणू शकतो. जसं की आपण इंडियन कल्चरच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर रामायण अँड महाभारत, दिस टू आर द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ एपिक. ठीक आहे, दे बिकम मॉडेल्स फॉर द लेटर इपिक्स, म्हणजे नंतरच्या काळामध्ये जे इपिक लिहिण्यात आले. ओके, तर ते इपिक लिहिताना त्यांनी कुठलं मॉडेल समोर ठेवलं होतं किंवा कशाला समोर ठेवून त्यांनी हे नवीन इपिक तयार केले होते? मॉडेल समोर ठेवणं म्हणजे काय? एक आदर्श समोर ठेवणे. ओके, आणि त्याच्याकडे पाहून आपण नवीन काहीतरी तयार करणं. पण त्याचा सेंटर कोण असतो? तर तो समोरचा व्यक्ती. जसं तुम्हाला जर एखादा क्रिकेटर बनायचा असेल, तर ज्यांना क्रिकेटर बनायचा असेल, तो बॅट्समन जर बनायचा असेल विशेषतः, तर तो सचिन तेंडुलकरला आपला मॉडेल समजतो आणि सचिन तेंडुलकरचे स्टाईल पाहून तो स्वतः शिकण्याचा प्रयत्न करतो. तसं इलियड आणि ओडिसी हे काय होते? तर मॉडेल होते. ओके, आदर्श होते त्या नवीन कवी लोकांसाठी अशा पद्धतीचे एपिक लिहिण्यासाठी. जनरली इपिक इज अ लॉंग लव्ह अँड ॲडव्हेंचर पोएम. ओके, इपिक म्हणजे काय असतं? एक लांबलचक पोएम असते आणि यामध्ये दोन गोष्टी निश्चित असतात किंवा 100% असतात. अँड दोज टू थिंग्स आर, फर्स्ट इज लव अँड द सेकंड वन इज ॲडव्हेंचर. ओके, रामायणाच्या बाबतीमध्ये सीता आणि रामाचं प्रेम असेल आणि रावणाला मारण्याचं ॲडव्हेंचर असेल. कुठलंही महाभारतामध्ये द्रौपदीचं प्रेम असेल आणि कौरवांना हरवण्याचं ॲडव्हेंचर असेल. तर कुठलंही एपिक जर तुम्ही घेतला इन द वर्ल्ड, देअर आर ॲटलिस्ट टू थिंग्स ऑर टू सब्जेक्ट्स, ओके, ऑर टू थिंग्स इन इट. आणि ते कोणत्या कोणत्या असतात? ते म्हणजे लव आणि ॲडव्हेंचर. आणि ते पण लांब पोएम असली पाहिजे, लॉंग पोएम असली पाहिजे. दिस ॲडव्हेंचर इज अंडरटेकन फॉर अ ग्रेट कॉज. ओके, आणि याचा उद्देश जो असतो हे ॲडव्हेंचर करण्याचा, काहीतरी खूप मोठा उद्देश असतो. म्हणजे चिल्लर अशी गोष्ट नसते. जसं की तुम्ही पिक्चर पाहता आणि त्या पिक्चरमध्ये त्या हिरोची फॅमिली किंवा हिरोईनची फॅमिली, एवढाच एक उद्देश असतो वाचवण्याचा. त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये कुठलं असं मोठं कारण नसतं युद्ध करण्याचं किंवा फाईट करण्याचं. परंतु एपिकमध्ये खूप मोठं कारण असतं. जसं की तुम्हाला माहिती आहे की महाभारतामध्ये कुठलं कारण होतं? तर धर्म आणि अधर्म, म्हणजे धर्म वाचवण्याचं म्हणा किंवा सत्य, ओके, खऱ्याला टिकवण्याचं हे कारण होतं. ओके, रामायणामध्ये असं सांगितलं जाते की रावण हा अधर्मी होता म्हणा, ओके, होता की नव्हता माहीत नाही, परंतु असं दाखवलेलं आहे की तो अधर्मी होता, वाईट होता, आणि त्याने खूप देवांनासुद्धा बंदी बनवलेलं होतं. आणि म्हणून अशांना मारणं किंवा अशांना हरवणं
हे ॲडव्हेंचरचं मुख्य कॉज होतं किंवा कारण होतं. छोटे मोठे कारणं यासाठी नसतात. त्यानंतर द हिरो हॅज गॉड लाईक सुपर नॅचरल पॉवर्स. ओके, त्या हिरोमध्ये जो कोणी या इलियड असेल, ओडिसी असेल किंवा ब्युल्फ असेल, याच्यातला जो हिरो असतो त्याच्यामध्ये अशी काहीतरी पॉवर असते जी की सुपर नॅचरल आहे, जी की गॉडसारखी आहे, देवासारखी. सुपर नॅचरलचा अर्थ काय होतो? नॅचरल मीन्स आपल्यामध्ये जी पॉवर असते दॅट इज नॅचरल, आणि सुपर नॅचरल मीन्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी, जी की नॅचरल नाही आहे. ओके, जी की नॅचरलपेक्षाही खूप ग्रेट आहे अशी पॉवर त्याच्यामध्ये असते. त्याच्यामध्ये मॅजिकसुद्धा असू शकते. तर अशा पॉवर असलेला, देवासारखा पॉवर असलेला व्यक्ती या एपिकचा हिरो असतो. समटाईम्स गॉड्स अल्सो टेक पार्ट इन द वॉर्स. ओके, युद्धामध्ये देवसुद्धा उतरतात. देवसुद्धा कुठल्या तरी एका पक्षाची बाजू घेतात, विशेषतः जो चांगला व्यक्ती आहे त्याची बाजू घेतात आणि ते युद्ध करतात. ओके, त्या व्यक्तीच्या बाजूने. तुम्हाला माहीत असेल की कर्णाला त्या सूर्याने कवच कुंडले दिली होती. ओके, किंवा इंद्राने अर्जुनाला बरेचसे वरदान दिले होते, किंवा रामाने रावणाला मारताना इंद्राने स्वतःचा रथ पाठवला होता, वगैरे वगैरे असे खूप सारे गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. तर देवसुद्धा डायरेक्टली इनडायरेक्टली याच्यामध्ये एपिकमध्ये किंवा त्या युद्धामध्ये एपिकमध्ये होणाऱ्या हे भाग घेत असतात. दिस वॉर चेंजेस द फ्युचर, म्हणजेच नशीब, फेट, भविष्य, पुढचंही जे काही आहे नशीब, ते फेट ऑफ अ रेस ऑर अ नेशन, पूर्ण त्या देशाचं किंवा पूर्ण मानव जातीचं भविष्य चेंज करण्याचं कारण कुठे असतं? तर त्या वारमध्ये असतं, म्हणजे ते जे युद्ध होत असतं तर दॅट इज फॉर द सेक ऑफ द फ्युचर ऑफ द रेस ऑर द फ्युचर ऑफ द नेशन. ओके, तुम्हाला माहीत असेल की रामायण महाभारतामध्ये पूर्ण त्या देशाचा इतिहास बदलून गेला. म्हणजे आधी काय होतं तर कौरवांचं राज्य होतं जे की वाईट होते, आणि नंतर पांडवांचं राज्य आलं जे की चांगले होते. असं पूर्ण फ्युचर समोरचं बदलून जातं, पूर्ण देशाचं किंवा रेसचं. मिल्टननं जे पॅराडाईज लॉस्ट लिहिलेलं आहे, त्या पॅराडाईज लॉस्टमध्ये जे काही युद्ध सांगितलेलं आहे, तर त्या युद्धामुळे पूर्ण रेस बदलून गेली, म्हणजे मानव जात बदलून गेली, मानवाच्या जीवनामध्ये बरेच बदल झाले. ओके, याची जर डेफिनेशन तुम्हाला पाहायचं झालं तर अब्राहम लिंकन नावाचा एक, सॉरी, जॉन अब्राहम नावाचा एक ग्लोसरी लिहिणारा व्यक्ती आहे, आणि त्या ग्लोसरीमध्ये त्यांना असं लिहिलेलं आहे. हे जर पाठ झाले तर ठीक आहे, अदरवाईज सोडून द्या. पाठ असले तर फारच चांगलं, पण खूप लांब असल्यामुळे इट इज नॉट नेसेसरी टू रिमेंबर इट किंवा टू मग अप इट. इपिक इज अ लॉंग वर्स. ओके, एक लांब असं वर्स असते, काव्य असते. लॉंग वर्स नॅरेटिव. ओके, नॅरेट केलेलं, नॅरेट करणं मीन्स कथा सांगेल, एक कथा सांगितलेली असते लांब लसक, जी की काव्यामध्ये असते, कवितेमध्ये असते. ऑन अ सिरियस सब्जेक्ट, आणि याचा सब्जेक्ट कॉमिक असतो का, कॉमेडी असते का, तर नाही, खूप सिरियस असा तो सब्जेक्ट असतो. टोल्ड इन अ फॉर्मल अँड इलेवेटेड स्टाईल, आणि ही स्टोरी कशा स्टाईलमध्ये सांगितलेली असते? फॉर्मल. इनफॉर्मल म्हणजे असे कुठलेही चिल्लर शब्द वापरणे, कुठलेही बारीक सारीक शब्द वापरते, तर तसं याच्यामध्ये नाही आहे. याच्यामध्ये स्टँडर्ड वर्ड्स, स्टँडर्ड लँग्वेज वापरलेली आहे, आणि इलेव्हेटेड स्टाईलचा अर्थ होतो डेकोरेटेड किंवा उच्च दर्जाची. ओके, खूप अशी ऑर्नामेंटल, अलंकारिक भाषा याच्यामध्ये वापरली जाते, अँड किंवा स्टाईल वापरली जाते. अँड सेंटर्ड ऑन अ हिरॉईक, आणि याचं सेंटर कोण असतं, या स्टोरीचं सेंटर म्हणजे मुख्य पात्र कोण असतं, दॅट इज हिरॉईक फिगर किंवा तो हिरो. आणि तो हिरो कसा असतो तर क्वेझी डिवाईन असतो. क्वेझी मीन्स अर्धा. ओके, अर्धा म्हणजे अर्धा नाही समजायचं, अर्धा मीन्स काही भाग, आणि डिवाईन मीन्स दैवी, म्हणजे देवासारखा. त्याच्यामधला हिरो कसा असतो तर त्याच्यातल्या बऱ्याचशा क्वालिटीज ह्या देवासारख्या असतात. ओके, क्वेझी डिवाईन फिगर म्हणजे दैवी फिगर किंवा अर्धदैवी फिगर म्हणण्यापेक्षा देवासारखा गुण असलेला व्यक्ती. ओके, मग तो राम असेल किंवा तिकडे अर्जुन किंवा कृष्ण असेल, तर हे असे व्यक्ती त्याच्यामध्ये असतात. ऑन हुज ॲक्शन्स, आणि त्यांच्या ॲक्शन्सवर काय निर्भर असते, ऑन हुज ॲक्शन्स डिपेंड्स
the fate of a tribe, a nation, or a human race. Okay, आणि त्यांच्या ॲक्शनवर म्हणजे त्यांनी केलेल्या त्या युद्धावर काय डिपेंड असते, तर फेट डिपेंड असते, नशीब डिपेंड असते. कशाचं? त्यांच्या ट्राईबचं, त्यांची जमात, किंवा त्यांचं नेशन, किंवा त्यांचं पूर्ण ह्युमन रेस. ओके, हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं किंवा त्याचं डिपेंड असतं. ओके, जनरली इपिक्सचे दोन टाईप आहेत, एक ट्रॅडिशनल आणि दुसरं लिटररी. ओके, आपण आधी ट्रॅडिशनल इपिक काय असतं ते बघू. ट्रॅडिशनल इपिक्सला तुम्ही प्रायमरी इपिक म्हणू शकता, बिकॉज इट केम फर्स्ट. प्रायमरी म्हणजे फर्स्ट. ओके, सुरुवात ज्याच्यापासून झाली तो, तर सुरुवात या इपिकपासून झाल्यामुळे याला प्रायमरी इपिक म्हणू शकता. आणि याच्यासारखे दुसरे इपिक लिहिले जातात त्यांच्याकडे पाहून, म्हणून त्याला तुम्ही ट्रॅडिशनल इपिकसुद्धा म्हणू शकता. ओके, याची सुरुवात कधी झाली, तर इन एन्शियंट एज, जेव्हा लिहिण्याचा शोधसुद्धा लागलेला नव्हता, जेव्हा लोक फक्त तोंडी बोलत होते किंवा काही लाईन्स रचत होते, त्यावेळेस त्याचा शोध लागला. इन एन्शियंट एज दीज इपिक्स वेअर फर्स्ट ओरली ट्रान्समिटेड. आणि मग हे जतन कसे करण्यात आले, तर सपोज आपल्या आजोबाला जर एखादी कविता पाठ असेल, तर आपला आजोबा काय करणार, आपल्या वडिलांच्या सोबत जे कोणी असतील त्यांचे मित्र वगैरे, काका आहे ते, तर त्यांना ते तोंडी शिकवणार. जसं आपण पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये किंवा नर्सरीमध्ये त्यांना लिहायचं नसतं, पण पाठ करायचं असतं. ओके, ओरली, ओरली म्हणजे मौखिक. तसं त्यांना पाठ करायला शिकवलं आपल्या वडिलांनी आणि त्यांच्या भावांनी वगैरे काय केलं, तेच पाठ केलेले इपिक त्यांच्या मुलांना शिकवलं, आणि त्यांच्या मुलांनी काय केलं, परत तेच इपिक हे अजून त्यांच्या मुलांना शिकवलं. आणि असं हे ओरली ट्रान्समिट होत गेलं. ट्रान्समिट होणं म्हणजे काय, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे त्याचा प्रस्ताव होणं किंवा ते पसरणे. ओके, समोर जाणे. तर अशा पद्धतीनं ते इपिक ट्रान्समिट होत गेले सुरुवातीच्या काळामध्ये, कारण ज्यावेळेस रायटिंग स्किल लोकांना येत नव्हतं. पण नंतर ज्यावेळेस लोकांना लिहिण्याची कला जमत होती, ओके, काही लोक लिहू शकत होते, ॲट दॅट टाईम दे वेअर रिटन डाऊन. ओके, खूप वर्षांनी, कदाचित 100 वर्षांनी, 200 वर्षांनी, 300 वर्षांनी, 400 वर्षांनी, कितीतरी वर्षांनी तो इपिक लिहिल्या गेले. म्हणजे 400 वर्षानंतर जर ते इपिक लिहिल्या गेलं असेल, तर ज्याने ते इपिक तयार केलं ते इपिक त्यानेच लिहिलं असेल का, तर नाही. 400 वर्ष माणूस जगणं शक्यच नाही. तर मग लिहिलं कोणी, दुसऱ्यानेच. आणि जर समजा ज्याने सुरुवातीला ते इपिक तयार केलं त्याने ते दुसऱ्याला शिकवलं, आणि दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला जर शिकवलं असेल, तर पहिल्याने जे इपिक तयार केलं ते ॲज इट इज दुसऱ्याकडे किंवा तिसऱ्याकडे गेलं का, तर नाही. त्यांनी स्वतःचे काही ॲडिशन केले त्याच्यामध्ये, किंवा काही पार्ट काढून टाकला त्यांना जो आवडला नाही तो. ओके, असे काही चेंजेस होत शेवटी ते एका अशा व्यक्तीकडे आलं ज्या व्यक्तीला लिहिण्याची कला अवगत होती, आणि त्याने तो लिहून काढलं. ओके, ग्रीक भाषेच्या बाबतीमध्ये होमरकडे ती कला अवगत होती लिहिण्याची, आणि म्हणून जेव्हा त्याच्याकडे इलियड आणि ओडिसी नावाचे इपिक आले त्याने ते लिहून काढले. आपल्या भारताच्या बाबतीमध्ये वाल्मिकाकडे ज्यावेळेस रामायण आलं त्यावेळेस वाल्मिकाने लिहून काढलं. म्हणजे वाल्मिकाने ते रचले का, तर नाही. वाल्मिकच्या आधी बऱ्याचशा लोकांनी ते रचलेलं आहे, वाल्मिकने स्वतःचं काही पार्ट त्याच्यामध्ये ॲड केला असेल आणि शेवटी ते लिहून काढलं. ओके, तर नंतरच्या काळात ते लिहिण्यात आलं. ऑथर इज नॉट नोन. ओके, ऑर इट हॅज मेनी ऑथर्स. या ट्रॅडिशनल इपिक किंवा प्रायमरी इपिकच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो, जसं मी आता सांगितलं, याचा एक्झॅक्ट ऑथर कोण आहे, ऑथर म्हणजे रायटर, एक्झॅक्ट रायटर कोण आहे, दॅट वी कॅनॉट से, सांगू शकत नाही, बिकॉज इट वॉज ओरली ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन. आणि असं असल्यामुळे त्याचा नेमका ऑथर सुरुवात कुठे झाली हे सांगू शकत नाही, पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या ऑथरनी आपलं योगदान दिलेलं आहे हे मात्र नक्की सांगू शकतो. म्हणजे पहिल्या ऑथरचं योगदान कदाचित जास्त असेल, दुसऱ्या ऑथरनं त्याच्यामध्ये काही पार्ट वाढवला असेल तर त्याचं थोडंफार, तिसऱ्या ऑथरने परत थोडंफार वाढवलं असेल, चौथ्या ऑथरने अजून थोडंफार वाढवलं असेल, आणि ज्याने लिहिलं त्यानेही सुद्धा परत थोडंसं वाढवलं असेल. त्यामुळं एक ऑथर नसतो या ट्रॅडिशनल इपिकला, एकापेक्षा जास्त ऑथर असतात. सच इपिक्स आर कॉल्ड ट्रॅडिशनल इपिक्स. आणि याच इपिक्सला काय म्हणू शकतो आपण, ट्रॅडिशनल इपिक म्हणू शकतो. ओके, जसं की रामायण, महाभारत, इलियड, ओडिसी, ओके, युलिसेस वगैरे वगैरे. इपिक्सचं टायटल लिहिताना
आपण एक गोष्ट अजून क्लिअर करायला पाहिजे, दॅट इज वी मस्ट ऍड द आर्टिकल द बिफोर इट. ओके, द हे आर्टिकल वापरूनच ते लिहायचे असतात, बिकॉज दॅट इज अ स्पेशल बुक. त्यानंतर लिटररी इपिक ऑर इपिक ऑफ आर्ट हा सेकंड टाईप आहे इपिक्सचा. त्याला सिम्पली यू कॅन कॉल इट लिटररी इपिक. ओके, लिटररी इपिक म्हणजेच काय, याच्यामध्ये जाणून बुजून ज्या काही जे काही स्किल्स जे काही स्टाईल्स ट्रॅडिशनल इपिकमध्ये वापरल्या होत्या त्या स्टाईल्स ते स्किल्स कॉन्शियसली जाणून बुजून यामध्ये ॲड केलेल्या आहेत. ओके, लिटररी जे स्किल्स असतात म्हणजे फिगर ऑफ स्पीच असतात किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या की लिटरेचरमध्ये आपल्याला दिसतात. ओके, तर त्या गोष्टी यामध्ये रायमिंग वगैरे जाणून बुजून ॲड केलेल्या आहेत आणि म्हणून याला काय म्हणायचं, त्या लिटररी इपिक म्हणायचं किंवा इपिक ऑफ आर्ट म्हणायचं. आणि याचं मॉडेल कोणतं आहे लिटररी इपिकचं, तर हे ट्रॅडिशनल इपिक हे मॉडेल आहे. दिस टाईप ऑफ इपिक इज कॉन्शियसली रिटन बाय अ सिंगल रायटर, एकाच रायटरने लिहिलेलं असतं आणि जाणीवपूर्वक लिहिलेलं असतं. ओके, या ट्रॅडिशनल इपिकच्या बाबतीमध्ये एक रायटर नसतो, एकापेक्षा जास्त रायटर असतात आणि अनकॉन्शियसली त्यांनी ते तयार केलेलं असतं, परंतु कॉन्शियसली शेवटच्या व्यक्तीने लिहिलेलं असतं. पण लिटररी इपिकच्या बाबतीमध्ये ज्याने तयार केलं त्यानेच ते लिहिलं. ओके, आणि जाणीवपूर्वक लिहिलं, कॉन्शियसली लिहिलं. कॉन्शियसली मीन्स जाणीवपूर्वक, पूर्ण जाणीव ठेवून, म्हणून ते सिंगलच ऑथरने लिहिलेलं असतं. इट इज मॉडेल्ड आफ्टर द ट्रॅडिशनल इपिक. ओके, व्हॉट इज द मॉडेल फॉर लिटररी इपिक, तर ट्रॅडिशनल इपिक इज द मॉडेल फॉर लिटररी इपिक किंवा इपिक ऑफ आर्ट. ओके, त्याला समोर जसं तुम्हाला मी सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं होतं, ते समोर एक आदर्श ठेवून त्यांनी त्याच्याकडे पाहून त्याची स्टाईल वगैरे इमिटेट करून या पद्धतीचे लिटररी इपिक लिहिलेले आहेत. देन मिल्टन्स पॅराडाईज लॉस्ट अँड स्पेन्सर्स द फेरी क्वीन आर द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ दिस फॉर्म. ओके, बेस्ट एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत, तर जॉन मिल्टन ज्याची एक कविता आपल्या अभ्यासाला आहे ऑन हिज ब्लाइंडनेस. ओके, ज्यावेळेस ती कविता आपण शिकेल त्यावेळेस मी तुम्हाला याबद्दल थोडंफार सांगेन पॅराडाईज लॉस्टबद्दल. पॅराडाईज मीन्स स्वर्ग, लॉस्ट मीन्स हरवणे किंवा निघून जाणे. तर स्वर्ग कसा आपल्यापासून दूर गेला किंवा निघून गेला. ओके, आपण एकेकाळी स्वर्गाचे कसे पार्ट होतो पण नंतर एक चूक आपल्यामुळे झाली, एक फॅटल एरर, आणि ती चूक झाल्यामुळे आपण स्वर्गातून बाहेर कसे आलो किंवा आपल्याच राहण्याच्या ठिकाणाचा स्वर्गाचा दर्जा कसा काढून घेतला इडन गार्डनचा, ते आपण नंतर बघू. आणि स्पेन्सरने एक कविता लिहिली होती लांबलचक, त्याचं 6 पुस्तकं तो कम्प्लीट करू शकला, 7 बुक त्याचं चालू होतं आणि नंतर एका ॲक्सिडेंटमध्ये तो वुंड झाला, हार्ट झाला आणि नंतर मरण पावला. ओके, तर हे लिटररी इपिकचे एक्झाम्पल्स म्हणून आपण काउंट करू शकतो. लिटररी इपिक म्हणजे जाणून बुजून लिहिलेलं इपिक, एकाच रायटरने लिहिलेलं इपिक आणि ज्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी इन्क्लूड केल्या असतात त्या ट्रॅडिशनल इपिकचं इमिटेशन करून केलेल्या असतात. आता या इपिकचे फीचर्स काय आहेत, एक्झामला फीचर्ससुद्धा विचारतात आणि टाईपसुद्धा विचारतात, जनरली सर्व ॲन्सर लिहिण्याचा प्रयत्न करतात. तर कुठले कुठले फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर एपिक इज अ लॉंग स्टोरी इन वर्स युजली इन 12 बुक्स. सोपं कॅरेक्टरिस्टिक आहे. इपिक काय असतं, इट इज अ लॉंग स्टोरी असतं, लांबलचक कथा असतं, बट इट इज इन वर्स, पण ती काव्यात असते. ओके, इन वर्स, वर्स मीन्स काव्य, कविता. ओके, ती काव्यामध्ये असते, कवितेमध्ये असते लांब स्टोरी. जनरली इपिक किती पुस्तकामध्ये असतं, तर म्हणजे याचं डिव्हिजन पुस्तकामध्ये केलं जातं, चॅप्टरमध्ये नाही. तर किती चॅप्टर, सॉरी किती बुक्स असतात त्याच्यामध्ये, तर 12 बुक्स जनरली म्हटलं. काही इपिकमध्ये 10 बुक असू शकतात, काही इपिकमध्ये 14 बुक असू शकतात किंवा आहेत, तर तेवढं आपण सिरियसली नाही घ्यायचं. पण जनरली त्याच्यामध्ये 12 बुक्स असतात, 12 पुस्तकं असतात. ओके, आपल्या इंडियन कल्चरमध्ये अध्याय म्हणतो, इकडे बुक्स म्हणतात. द लँग्वेज ऑफ इपिक इज डेकोरेटिव्ह अँड इलेगंट. ओके, जी भाषा वापरली जाते दॅट इज अ डेकोरेटिव्ह, म्हणजे ऑर्नॉमेंटल, म्हणजेच अलंकारिक. तुम्ही वाचताना असं वाटेल की किती त्याच्यामध्ये अलंकार वापरलेले आहेत, एवढी डेकोरेट केलेली भाषा तिथे वापरली जाते. त्याचबरोबर इलेगंट, इलेगंट मीन्स उच्च दर्जाची किंवा खूप सुशोभित. ओके, खूप छान
तर अशी भाषा याच्यामध्ये वापरली जाते. आणि मिल्टन जी भाषा वापरली किंवा मिल्टनची जी स्टाईल आहे त्यासाठी मॅथ्यू अर्नॉल्डने एक नाव दिलं आहे ग्रँड स्टाईल म्हणून. ओके, ते ग्रँड स्टाईल आपण बघूत नंतर. ग्रँड मीन्स भव्य, स्टाईल म्हणजे लिखण्याची शैली. इट बिगिन्स विथ अन इन्व्होकेशन टू म्यूज. आणि म्यूज कोणा, MUSE, म्यूज ही गॉडेस ऑफ पोएट्री आहे. आणि म्यूज वरूनच म्युझिक हा शब्द आला. म्युझिक माहीत आहे ना, MUSIC. ठीक आहे, तर म्युझिक हा शब्द कुठून आला, तर या म्यूज वरून आला. म्यूज म्हणजेच गॉडेस ऑफ पोएट्री. या गॉडेस ऑफ पोएट्रीला इन्होक केलं जातं. इन्होक करणे म्हणजे काय, आवाहन करणं. आवाहन करणं म्हणजे काय, म्हणजे तिला तिची तिला एक विनंती करणं आणि तिला म्हणणं की मी जे काम करत आहो इपिक लिहिण्याचं, ओके, दॅट इज टू डिफिकल्ट, खूप अवघड आहे. देअरफोर व्हॉट यू शुड डू, तू काय करायला पाहिजेस, यू शुड कम टू मी अँड हेल्प मी टू कम्प्लीट दिस टास्क. माझ्याकडे येऊन मला मदत कर ते दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी. आपल्याकडे सरस्वतीची किंवा गणपतीचं आवाहन केलं जाते. शक्यतो गणपतीचं आवाहन आपण बऱ्याचदा करतो. तर त्याला काय म्हणायचं, इन्व्होकेशन. कुठलाही कार्यक्रम राहिला आधी गणपतीची स्थापना करतो, त्याची पूजा करतो आणि नंतर ते काम सुरू करतो. तसं एपिक लिहिताना सगळ्यात सुरुवातीला म्यूज या देवतेची, गॉडेसची पूजा नाही करत, पण तिला विनंती केली जाते. ओके, तिची स्तुती केली जाते आणि तिला सांगितलं जाते की मला मदत कर हे काम पूर्ण करण्यासाठी एपिक लिहिण्याचं. इट हॅज लाईफ अँड डीड्स ऑफ अ सिंगल हिरो. त्याच्यामध्ये कोणाकोणी किती हिरो असतात, इट हॅज ओनली वन हिरो. ओके, एक सिंगलच हिरो असतो. ओके, आणि दुसऱ्या कुठे हिरोचं याच्यामध्ये स्टोरी सांगितली जाते का, तर नाही सांगत. याच्यामध्ये फक्त एकाच हिरोची स्टोरी आणि त्यानं काय काय कार्य केले, ओके, ते कार्य याच्यामध्ये सांगितले जातात. इट फॉलोज युनिटी ऑफ ॲक्शन. आणि त्यामुळे याच्यामध्ये युनिटी ऑफ ॲक्शन असते. युनिटी ऑफ ॲक्शन म्हणजे काय, एकाच हिरोच्या ॲक्शन्स त्याच्यामध्ये सांगणे. तुम्ही काही सिरियस पिक्चर पाहत असाल, त्या पिक्चरमध्ये काय असतं, एक स्टोरी असते सिरियस, जो की हिरो असतो त्याच्यामध्ये, आणि दुसरी स्टोरी असते त्या साईड प्लॉट ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये त्या हिरोचा मित्र, हिरोईनची मैत्रीण वगैरे वगैरे इन्व्हॉल्व असतात आणि ते कॉमेडी करतात. ओके, म्हणजेच त्याच्यामध्ये युनिटी ऑफ ॲक्शन आहे का, तर नाही. त्याच्यामध्ये दोन वेगळ्या वेगळ्या स्टोरीज इन्व्हॉल्व आहेत, पण या एपिकमध्ये फक्त एकच स्टोरी इन्क्लूड केलेली असते, दुसरी स्टोरी इन्क्लूड केलेली नसते. द हिरो इज अ फिगर ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. ओके, याच्यामध्ये जो हिरो आहे तो हिरो आपल्या पिक्चरसारखा साधासुद्धा हिरो असतो का, तर नाही. तो खूप मोठ्या लेवलवरचा असतो, म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स हे नॅशनल लेवलवरचं असतं किंवा इंटरनॅशनल लेवलवरचं असतं. तो कुठल्या तरी देशाचा राजा असतो किंवा राजकुमार असतो. ओके, खूप मोठं स्टेटस असतं त्याचं. अशा पद्धतीचा हिरो याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. सुपर नॅचरल कॅरेक्टर्स अँड गॉड्स टेक पार्ट इन स्टोरी. ओके, तुम्हाला मी आधीच सांगितलं की याच्यामध्ये देवसुद्धा इन्व्हॉल्व होतात किंवा देवसुद्धा पार्ट घेतात, आणि त्याचबरोबर देवानी जर नाही पार्ट घेतला तर कमीत कमी देवासारखेच दुसरे जे सुपर नॅचरल कॅरेक्टर असतात, फॉर एक्झाम्पल काही पर्या असतात, ओके, काही विचेस असतात, काही विझार्ड असतात, चटकीन वगैरे वगैरे, किंवा काही जादूगार असतात. ठीक आहे, तर अशा सुपर नॅचरल कॅरेक्टर्ससुद्धा याच्यामध्ये पार्ट घेतात, देवही घेतात. आणि की देवानी जरी नाही घेतला तर कमीत कमी देवासारखे जे जादुई कॅरेक्टर असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये पार्ट घेतात. याला एक शब्द वापरलेला आहे, तो शब्द म्हणजे मशनरी. मशनरी म्हणजे सुपर नॅचरल कॅरेक्टर्स, यूज ऑफ सुपर नॅचरल कॅरेक्टर्स इन अ स्टोरी. ओके, किंवा इन एपिक, याला मशनरी म्हणायचं. त्यानंतर इट हॅज हिस्टॉरिकल बेस. इट इज नॉट एन्टायरली फिक्शनल. एन्टायरली म्हणजे पूर्णपणे, फिक्शनल म्हणजे काल्पनिक. तर ही एपिक पूर्णपणे काल्पनिक असतं का, म्हणजे पूर्णपणे मनाने लिहिलेली स्टोरी असते का, तर नो, ही कधीच मनाने लिहिलेली स्टोरी नसते. याच्यामध्ये बराचसा पार्ट, मे बी 40%, मे बी 50%, मे बी 60%, जे काही असेल, तर तो पार्ट असतो हा रिअल घडलेला. ओके, रामायण असेल, महाभारत असेल, इलियड असेल, ओडिसी असेल, हा 100% फिक्शनल नाही आहे. हां, याच्यामधला बराचसा पार्ट फिक्शनल आहे. ओके, 50% म्हणा फिक्शनल आहे,
पण आपण सांगू शकत नाही की विच पार्ट इज फिक्शनल अँड विच पार्ट इज ओरिजिनल, कारण की आपण त्यावेळेस नव्हतो आणि त्याचे प्रूफ पण आपल्याकडे तेवढे नसतात. त्यामुळे हे एकतर 100% फिक्शनलही नसते आणि 100% ओरिजिनलही नसते. पण एक फिक्स आहे की याला कुठला तरी हिस्टॉरिकल बेस असतो, म्हणजे इतिहासामध्ये काहीतरी घडलेलं असतं त्याच्याशी रिलेटेड ही स्टोरी असते. इट युजेस एपिक और होमेरिक सिमिली. ओके, याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सिमिली. तुम्ही सिमिली शिकले असाल की कंपॅरिझन ऑफ टू डिफरंट थिंग्स किंवा ऍप्लिकेशन ऑफ वन थिंग टू अदर थिंग. ओके, जसं की कॅमल इज द शीप ऑफ डेझर्ट, उंट हा वाळवंटामधलं जहाज आहे. ओके, जसं काही वाळवंटातलं जहाज, हे झाली सिमिली. पण हे किती वाक्यात झाली? एकाच वाक्यात झाली. पण होमरिक सिमिली किंवा होमरने वापरलेली सिमिली, होमरने कोणते बुक्स लिहिले म्हटलं तुम्ही तुम्हाला? इलियड आणि ओडिसी. तर त्या इलियड आणि ओडिसीमध्ये त्याने ज्या सिमिली वापरल्या, तर ते 4 lines, 6 lines, 10 lines, 20 lines अशा लांब आहेत. म्हणजे दोन गोष्टींचं कम्पॅरिझन, पण ते कसं केलेलं आहे, 10-10, 20-20 lines पर्यंत केलेलं आहे. आणि म्हणून अशा लांब लचक सिमिलीला होमरने वापरल्यामुळे त्याला होमरिक सिमिली म्हणतात. ओके, आणि ती इपिकमध्ये वापरल्यामुळे त्याला इपिक सिमिली म्हणतात. ठीक आहे, अशा इपिक सिमिलीचा वापर त्याच्यामध्ये होतो. जर आपला ऑफलाईन क्लास झाला तर तुम्हाला एखादं एक्झाम्पल मी असं वाचून दाखवेन. इट टीचेस मोरॅलिटी. ओके, हे काय शिकवते? तर मोरॅलिटी शिकवते, म्हणजेच नैतिकता शिकवते. याच्यामध्ये अनैतिकतेचा काही पार्ट नसतो. त्यानंतर इट्स सब्जेक्ट इज सिरियस, स्टाईल इज ग्रँड अँड लँग्वेज इज इलेव्हेटेड. ओके, याचा सब्जेक्ट हा सिरियस असतो इपिकचा, चिल्लर नसतो किंवा कॉमिक नसतो, कॉमेडी नसते. स्टाईल लिहिण्याची जी स्टाईल असते ती ग्रँड असते, उच्च दर्जाची असते, हाय क्लास असते. आणि लँग्वेज ही इलेव्हेटेड असते, मीन्स ओर्नामेंटल असते. खूप सारे अलंकार, फिगर ऑफ स्पीच वगैरे वगैरे याच्यामध्ये वापरलेले असतात. इट बिगिन्स इन मिडल. ओके, ॲक्च्युली हे पहिलं वैशिष्ट्य पाहिजे होतं, बट वी हॅव रिटन इट ॲट द बॉटम, काय हरकत नाही. तर हे याची सुरुवात मिडलमध्ये होते. मिडलमध्ये होते म्हणजे स्टोरी अर्ध्यातून सुरू होते आणि मग आधी झालेला पार्ट नंतर सांगितला जातो. ओके, त्याचे उदाहरण मी तुम्हाला नंतर सांगेल वाटलं. ठीक आहे, थँक्यू.